युद्ध कर्करोगा विरुद्ध युद्ध जे सहज जिंकलं जाऊ शकतं कर्करोगाची सुरुवात कशी होते जेव्हा पेशींची वाढ झपाट्याने आणि अनियंत्रित वेगाने होऊ लागते आणि नियमित पेशींपेक्षा त्यांची संख्या वाढू लागते आपल्या शरीरातील पेशींची अनियमितपणे वाढ होऊन त्यांची गाठ तयार होते कर्करोगाशी युद्ध सुरू करताना प्रथम सीमारेषा आखून घ्या आणि शत्रूला तुमच्या राज्यात प्रवेश करण्यास प्रतिबंध करा म्हणूनच या युद्धाची सुरुवात करण्यासाठी धूम्रपान मद्यपान आणि तंबाखू सेवनाचा त्याग करूया आणि स्वीकार करूया सक्रिय जीवनशैलीचा आणि हो वैयक्तिक आरोग्य आणि स्वच्छता हेही तेवढेच महत्त्वाचे आहे रोगाचे निदान लवकर होण्यासाठी प्रत्येकाने खालील लक्षणांवर लक्ष ठेवायला हवे जर तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण दिसून आले तर कोणत्याही बोगस किंवा अपात्र डॉक्टरकडे न जाता योग्य डॉक्टरचाच सल्ला घ्या संपूर्ण जगामध्ये तंबाखू हे कर्करोगाचे मुख्य कारण आहे पुरुषांमध्ये आढळणारे मुख्य 5 ते 6 प्रकारचे कर्करोग हे तंबाखूशी संबंधित आहेत तंबाखूच्या सेवनामुळे फुफ्फुसे तोंड घसा स्वरयंत्र व अन्ननलिका यांचा कर्करोग होतो तोंडाचा कर्करोग जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर डॉक्टरकडे जा बरा न होणारा तोंडातील व्रण अन्न गिळताना त्रास होणे घोगरा आवाज हिरड्या जीभ किंवा तोंडाच्या आंतरत्वचेवर लाल किंवा पांढरे चट्टे मानेवर सूज फुफ्फुसाचा कर्करोग खोकला दम लागणे घरघर वजन कमी होणे छातीत दुखणे आणि थुंकीतून रक्तमिश्रित कफ पडल्यास ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत काकी कशा तुम्ही घरच्या घरी काही सोप्या चाचण्या नियमितपणे केल्याने तंबाखू संबंधित कर्करोगाची लक्षणे तुम्ही लवकर ओळखू शकाल तोंड स्वच्छ धुवा आणि कोणतेही डाग किंवा चट्टे दिसतात का ते पहा स्वतःचे निरीक्षण करा आणि तुमचे तोंड घसा व मान यात होणाऱ्या बदलांची नोंद ठेवा स्त्रियांमध्ये आढळणारा सर्वसामान्य कर्करोग स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये आढळणारा एक सर्वसामान्य कर्करोगाचा प्रकार आहे भारतामध्ये याचे प्रमाण 22 स्त्रियांमध्ये 1 असे आहे मात्र हा लवकर लक्षात येऊ शकतो ही एक समाधानाची गोष्ट आहे स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे प्राथमिक अवस्थेतच लक्षात येण्यासाठी स्वतःच स्वतःची नियमित तपासणी करून स्तनांच्या अनियमिततेकडे लक्ष देणे गरजेचे आहे यासाठी खालील बाबींकडे लक्ष द्या त्वचेवर खोलगटपणा सुरकुत्या पडणे गाठ किंवा जाडसरपणा स्तनाग्राची जागा बदलणे किंवा ते आतल्या बाजूस खेचले जाणे त्वचेचा लालसरपणा पुरळ उठणे सूज येणे किंवा वेदना होणे एक किंवा दोन्ही स्तनाग्रांमधून द्रव पदार्थ बाहेर येणे स्तनांचे परीक्षण करण्याचे 3 प्रकार आहेत सर्क्युलर व्हर्टिकल आणि वेज पद्धत कोणतीही पद्धत वापरली तरी स्तनाच्या वरपासून खालपर्यंत एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत कॉलरबोनपासून ओटीपोटीच्या वरच्या बाजूपर्यंत आणि काखेपासून स्तनाग्रांमधील जागेपर्यंत सर्व जागेचा समावेश करा सर्क्युलर मेथडमध्ये वर्तुळाकार हालचालीचा उपयोग करा या पद्धतीचा वापर करताना संपूर्ण स्तनाचा समावेश होत असल्याची खात्री करून घ्या तुम्ही स्तनाग्रापासून सुरुवात करून स्तनाच्या बाहेरील कडेपर्यंत मोठ्या वर्तुळाकार आकारात फिरवत राहा व्हर्टिकल स्ट्रिप पद्धतीत स्तनांची परीक्षा लंबरेषेत करा
आणि वेज पद्धतीत स्तनाग्रापासून सुरुवात करून परिघात संपूर्ण स्तन आवाक्यात येईल अशा पद्धतीने फिरवत राहा. तुम्ही यापैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करू शकता, पण तो चार प्रकारे असेल याची खात्री करून घ्या. उभ्या अवस्थेत, पुढे वाकून, हात उंचावलेल्या अवस्थेत आणि झोपलेल्या अवस्थेत. दर महिन्याला एखाद्या ठराविक दिवशी ही तपासणी नियमित करा. तुम्ही पाळी बंद होण्याच्या काळात असाल तर दर मासिक पाळीनंतर काही दिवसांनी अशी परीक्षा करा. दर महिन्याला एखाद्या ठराविक दिवशी ही तपासणी नियमित करा. तुम्ही पाळी बंद होण्याच्या काळात असाल तर दर मासिक पाळीनंतर काही दिवसांनी अशी परीक्षा करा. त्यात तुम्हाला काही असाधारण आढळलं तर त्यामुळे घाबरून जाऊ नका. तुम्हाला काय करणे आवश्यक आहे ते आमचे डॉक्टर तुम्हाला समजावून सांगतील. जर तुम्हाला स्वतःचे परीक्षण करताना काही अनियमितता आढळली तर डॉक्टरकडे जाण्यात संकोच करू नका. जर स्तनाचा कर्करोग लवकर, म्हणजे तो स्तनात सर्वत्र पसरण्याआधीच लक्षात आला, तर आपण स्तन वाचवू शकतो. अलीकडे कर्करोगाच्या पेशींचे समूळ उच्चाटन करून स्तन वाचविणे शक्य झाले आहे. त्यासाठी पूर्ण स्तन काढून टाकावा लागत नाही. स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया केल्यानंतर स्तनाची पुनर्भरणी केली जाते. शस्त्रक्रियेनंतर पाठीचे व ओटीपोटाचे स्नायू काढून छातीपटलावर त्यांचे रोपण केले जाते, जेणेकरून स्तनाला आकार प्राप्त होतो. शस्त्रक्रियेनंतर तुमच्या समोरील स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे काही व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. स्त्रियांना भेडसवणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग म्हणजे गर्भाशयमुखाचा कर्करोग. हा प्रामुख्याने 50 ते 55 या वयोगटातील स्त्रियांमध्ये आढळतो. दरवर्षी 70,000 पेक्षा जास्त भारतीय महिला या रोगामुळे मृत्युमुखी पडतात आणि ग्रामीण स्त्रियांमध्ये याचं प्रमाण अधिक असतं, कारण लहान वयात होणारं लग्न व त्यानंतर लगेच उद्भवणारे असुरक्षित लैंगिक संबंध, योग्य व वेळेवर तपासणी न केल्यामुळेही मृत्यूची शक्यता वाढते. 85% स्त्रियांच्या बाबतीत कर्करोगाचे निदान 3ऱ्या स्टेजला होते आणि त्यावेळेस फार उशीर झाल्याने वाचण्याची शक्यता फारच कमी उरते. गर्भाशयाचे आरोग्य सुधारणे अतिशय गरजेचे आहे आणि हे साबण व पाणी वापरून स्वतःची स्वच्छता राखल्यास सहज शक्य आहे. लक्ष देण्याजोगी लक्षणे: ओटीपोटातील वेदना किंवा शारीरिक संबंधांच्या वेळी वेदना होणे, 2 मासिक पाळीच्या मधल्या काळात रक्तस्राव होणे, रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्राव आणि योनी मार्गातून येणारा स्त्राव. वरील लक्षणे आढळल्यास डॉक्टर पॅप टेस्ट करण्याचा निर्णय घेतात, पण ह्या लक्षणांची वेळ न येऊ देता नियमितपणे तपासणी करणं अधिक योग्य आहे, नाही का? सामान्यत पॅप टेस्ट ही गर्भाशयाचा कर्करोग झाल्याची शक्यता तपासण्यासाठी करतात. पॅप्समिय व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसेटिक ऍसिड टेस्ट ही तपासणी वयाच्या 21व्या वर्षापासून सुरू करावी. दर 3 वर्षांनी स्त्रीची तपासणी करणे आवश्यक आहे. पॅप्समिय व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसेटिक ऍसिड टेस्ट या तपासणीमध्ये जर काही अनियमितता आढळली तर आणखी काही टेस्ट करून गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान निश्चित केले जाते. पॅप टेस्ट ही वेदनारहित तपासणी आहे. जर तुम्हाला डॉक्टरांनी ही तपासणी करण्यास सुचवले असेल तर टाळू नका. बऱ्याच स्त्रिया पॅप टेस्ट नंतर कर्करोगाच्या भीतीने डॉक्टरांकडे जाणे टाळतात, पण हे लक्षात ठेवा की समस्येपासून पळ काढल्याने तिचे निराकरण होत नसते. गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान निश्चित करण्यासाठी डॉक्टर बायोप्सी करू शकतात. जर गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले तर गर्भाशय व लगताच्या उती काढून टाकण्यासाठी डॉक्टर रॅडिकल सर्जरीचा उपाय योजतात. रुग्णावर किमोथेरपी किंवा रेडिएशनद्वारे सुद्धा उपचार केले जातात. गर्भाशयाचा कर्करोग होणे टाळण्यासाठी व त्याची शक्यता कमी करण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता. 1 पेक्षा अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध टाळावे. अशा व्यक्तींशी लैंगिक संबंध टाळावे ज्यांचे बऱ्याच जणांशी लैंगिक संबंध आहेत. शक्यतो लैंगिक संबंधाच्या वेळी निरोधचा वापर करावा, जेणेकरून HPV संसर्गाची शक्यता कमी होते आणि गुप्तरोगांपासून सुरक्षा मिळते. कर्करोगाचे उपचार 3 प्रकारे केले जातात: किमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि रेडिएशन थेरपी.
कर्करोगावरील उपचार पद्धती ही कर्करोगाची जागा, कर्करोगाचा प्रकार आणि तो किती दूरवर पसरला आहे यावर निश्चित केली जाते. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर कर्करोग कोणत्या अवस्थेत आहे यावर उपचाराची पद्धत ठरते. शस्त्रक्रिया. या उपचार पद्धतीमध्ये कर्करोगाची गाठ कापून पूर्णपणे काढून टाकण्यात येते. किमोथेरपी. या उपचार पद्धतीमध्ये शरीरात औषधे देऊन कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात. कर्करोगावरील बरीच औषधे रक्तवाहिनीद्वारेच दिली जातात. रेडिएशन थेरपी. या उपचार पद्धतीमध्ये शरीराच्या कर्करोगाने बाधित झालेल्या भागात रेडिएशन किरणांद्वारे कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात. कर्करोगाची अवस्था, उपचारांची सुविधा, दुष्परिणाम व रोग्याची शारीरिक स्थिती यावर हे उपचार अवलंबून असतात. त्यामुळे ठराविक प्रकारांमध्येच ही पद्धती वापरली जाते. कर्करोगाशी निगडीत गैरसमज संपवा, अडथळे पार करा. कर्करोग हा संसर्गजन्य विकार नाही आणि फार थोड्या प्रमाणात अनुवांशिक आहे, पण कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. मार्गातील शत्रूंवर लक्ष द्या. आपल्या शरीरातील असाधारण लक्षणांवर लक्ष द्या. योग्य डॉक्टरांकडे जा आणि योग्य उपचार घ्या. परिणामकारक उपचारांसाठी लवकरात लवकर निदान ही गुरुकिल्ली आहे. कर्करोगाच्या लक्षणांबाबत जागरूकता असेल तरच कर्करोगाचे निदान प्राथमिक टप्प्यात होऊ शकेल. म्हणूनच तुमच्या शरीराबद्दल जागरूक रहा आणि गरज भासेल तेव्हा डॉक्टरकडे जाण्याचा संकोच करू नका. विजय आपलाच असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.